शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की। थैंक यू स्वामी। शेवटाक आयिल्ले आसात, सगळ्यांची उत्सुकता शिगे पावली आसा, आणि परत एकदा सगळ्यांच्या परवानगीन आणि आशीर्वादान हांव उमानेस अक्षय उदवाडकर फुडली सुत्रां तुमच्या हातात दिता। सगळ्या कडेन मागता सगळ्यांनी शांततेन स्तब्धतेन उदवाडकराक आयकुचो, स्वामीच्या रुपाचो स्वामीच्या सहवासाचो तुम्ही अनुभव घेऊचो, अद्भुती घेऊची। जय स्वामी समर्थ। बोला श्री स्वामी समर्थ महाराज की। नमस्कार, कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? सिरियल बघताय रोज? आजचा भाग कधी बघणार? वा, ते खरंच खूप 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 छान वाटतंय आज इथे येऊन। म्हणजे सगळ्यात आधी तर आयोजकांचे मान्यवरांचे मनापासून आभार की आज तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि तुम्हाला सगळ्यांशी बोलण्याची संधी मला दिली। जय सर, तुमचेही मनापासून आभार की तुम्ही हे सगळं जुळवून आणलं आणि ही संधी आज मला तुम्ही उपलब्ध करून दिली। तुमचेही मनापासून आभार सर। आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार, कारण तुम्ही आजपर्यंत मालिकेला आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम दिलं आणि फक्त त्याच प्रेमामुळे आज मालिकेने 600 भागांचा टप्पा गाठलाय। तर सगळ्यात आधी एकदा तुम्हा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण हे सगळं श्रेय तुमचं आहे। म्हणजे काय होतं ना, बऱ्याचदा आम्ही शूटिंग करतो, आम्ही सेटवर असतो, आम्ही तिथे एक शूटिंग करतो, तुम्ही टीव्हीवर आम्हाला बघतात, तसं बऱ्याचदा आम्हाला प्रेक्षक म्हणतात की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा होती, आम्हाला तुम्हाला भेटायचंय, बरेच मला मेसेज येतात। पण खरं सांगू काय असतं, एक कलाकार म्हणून आम्हाला खरं तुम्हा सगळ्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप जास्त इच्छा असते, कारण टीव्हीवर जेव्हा तुम्ही आम्हाला बघता किंवा आम्ही जे शूटिंग करतो, आमचं आपलं इंटरॅक्शन असं 1-to-1 असतं आणि हा जो एक पर्सनल टच असतो की मी तुम्हाला वैयक्तिक भेटणं, ही गोष्टच वेगळी असते। आणि तुम्हा सगळ्यांना भेटल्यावर मग आम्हाला जेव्हा कळतं, प्रतिक्रिया कळतात, जेव्हा तुमचं बरोबर प्रेम आम्हाला मिळतं, तुम्ही कौतुकाची एक थाप आमच्या पाठीवर देतात, तर ही हे आमच्या घरात सगळ्यात मोठं बक्षीस असतं। हे सगळ्यात म्हणजे हे अनमोल आहे आमच्याकरता। आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत ना, ह्या आम्ही साठवून घेतो या सगळ्या। मग आता मी हे सगळं म्हणून मी इकडेही पाहिजे किती लोक आले आहेत, कोण कोण आहेत, हे सगळं आम्ही साठवून घेतो सगळं ह्या गोष्टी। आणि मग जेव्हा कधी आम्ही शूटिंग जातो, परत कधी थकलेलो असतो दिवसभरा शूटिंग तर, पण संध्याकाळी जेव्हा डोळे मिटून हे दोन क्षण आठवले ना, सगळा थकवा मिटून जातो। मी खरंच तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार। काय खरं तर इतका भारावून गेलोय ना मी की कुठून सुरुवात करू, काय बोलू, खरंच सुचत नाही आता। खरंच काय, एकतर प्रवास पण इतका मोठा आहे, 2 वर्षांचा प्रवास, 600 भागांचा टप्पा, इतकी आठवणी आहेत, इतके किस्से आहेत, इतक्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत, इतक्या गोष्टी आहेत की काय सांगू आणि काय नको सगळं असं आहे। पण अगदी म्हणजे मला आज पण आमचं तेच बोलण्यातून झालं, मला सरांनी पण आज येताना असंच विचारलं, मला जय सरांनी पण की तुम्हाला आत्तापर्यंत आलेली स्वामींची प्रचिती काय आहे, जी तुमच्या कायम लक्षात आहे, अशी काय प्रचिती, मला येताना पण सरांनी विचारलं। आणि हा प्रश्न मला बऱ्याचदा बरेच जण जेव्हा लोक भेटतात तेव्हा हा प्रश्न मला हमखास विचारतात, तर मी तेव्हा हेच सांगतो की काय आहे की
एक दिवस होता की ज्या दिवशी ध्यानीमनी पण नव्हतं, कल्पना पण नव्हती, अचानक एक फोन येतो समोरून, विचारणा होते की आम्ही स्वामींवर मालिका करतोय आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का। ती भूमिका माझ्या वाट्याला येते, ती करण्याचा मी प्रयत्न करतो, ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडते, त्या लोकांचं प्रचंड प्रेम मिळतं आणि करत 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 मालिका 600 भागांचा टप्पा गाठते। तर मी म्हणतो की यापेक्षा मोठी अनुभूती अजून काय असेल स्वामींची। म्हणजे हे मी स्वतःला खरंच एक भाग्यवान समजतो, हा नशिबाचा भाग आहे। म्हणजे कलाकार एक मेहनत या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण हे एक नशीब आहे, हा एक आशीर्वाद आहे की आज एवढ्या सगळ्या लोकांमधून आज आपली एक निवड होणं आणि आपल्या वाट्याला ती भूमिका येणं आणि ती भूमिका करण्याची संधी मिळणं। आणि योगायोग असा आहे की काय म्हणजे घरामध्ये जेव्हापासून मला कळायला लागलं घरात, तेव्हापासून मी घरात स्वामींना बघतोय। खरं तर आमचा मागे तो विषय झाला की खरं तर काय की स्वामी म्हणजे आता मला असं एक वेगळी व्यक्ती असं बऱ्याचदा होतच नाही, ते आपल्या घरातलीच एक व्यक्ती आहे। ह्याच हिशोबाने मी लहानपणापासून पाहत आलोय, म्हणजे अगदी आपल्या घरात जेव्हा आपण कोणाशी बोलतो काय आपल्याला काही प्रॉब्लेम आला काही आला, आपण घरातल्या मोठ्या माणसांशी बोलतो, सो आम्ही अगदी लहानपणापासून घरामध्ये स्वामींना पाहतोय। सो अगदी काही अडचण आली की आम्ही त्या फोटो समोर उभं राहून की स्वामी बघा आता काय तुम्हीच, आणि मी म्हणेन की हा त्यांचाच आशीर्वाद की ही भूमिकेकडे संधी मिळाली। आणि खरं तर काय म्हणजे एक छोटासा किस्सा आहे हा, मला ना फार सांगावा असं वाटला, मी बऱ्याचदा माझ्या इंटरव्ह्यू मध्ये पण एक दोन वेळा सांगितलंय की हे सगळं झालं आणि मला फोन आला आणि मग आम्हाला लुक टेस्ट करायची होती। बेसिक लुक टेस्ट म्हणजे कशी असते की आपण त्यांच्या किती जवळपास आपण दिसू शकतो हे बघावं लागतं ना पहिले, तर मग केस काढायचे होते त्याकरता। तर आजी होती घरात, आजीला विचारलं मी कारण हा थोडा सेन्सिटिव्ह विषय असतो नॉर्मली आपल्या घरामध्ये केस काढणं, म्हणलं अगं असं असं आहे आणि म्हणे पण मी चाललोय केस काढतो, म्हणे काय नवीन कामं करताय का, म्हटलं गं हो बरं ठीक आहे म्हणे जा। मी गेलो केस काढले, मी घरी आलो, आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे एक मोठा, मी त्या फोटो समोर उभा राहिलो असा, इथे समोर इथे आजी होती, बरं तोपर्यंत तिला काही कल्पना नव्हती काही नव्हतं, मी कुठल्या रोल करता मी ऑडिशन देतोय काही कल्पना नव्हती। मी फोटो खाली उभा राहिलो आणि तिला म्हटलं काय काही साम्य वाटतंय का दोघांमध्ये, ती म्हणे तसाच दिसतोय आणि देव करो आणि यांचंच काम तुला मिळून जाऊ। ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते, स्वामी म्हणतात वास्तू तथास्तू म्हणते, तेव्हा तथास्तू वास्तूने म्हटलं तो एक दिवस आणि एक आजचा दिवस की ती भूमिका करण्याची संधी आज मला मिळाली। म्हणजे अशा घटना असतात की कसं असतं प्रचिती अशी स्पेसिफिक सांगणं फार अवघड आहे की म्हणजे की आज असं झालं आणि मला ही प्रचिती आली असं सांगणं फार अवघड आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यातून तुम्हाला बऱ्याचदा काही इंडिकेशन्स मिळत असतात। फक्त एवढं की ते तुम्हाला ते ओळखता आले पाहिजे आणि ते घेऊन पुढे जाता आलं पाहिजे। सो असे बरेच म्हणजे इंडिकेशन्स मला बऱ्याचदा मिळतात, म्हणजे जेव्हा जेव्हा कधी अडचण असेल काही असेल, असं काही नाही की अडचणीच्या वेळेस तुम्हाला मिळतील, तुमच्या आनंदी प्रसंगी पण तुम्हाला बऱ्याचदा काही इंडिकेशन्स मिळतात। सो हे खूप एक म्हणजे हे खरं तर सांगणंच खूप अवघड असतं की स्पेसिफिक प्रचिती काय आली, पण या इतक्या गोष्टी आणि मला वाटतं की या म्हणजे त्या एका प्रश्नाचे असंख्य उत्तर आहेत, एक उत्तर असूच शकत नाही त्या एका प्रश्नाचं। आणि म्हणजे इतकी खरं तर त्या म्हणजे स्वामी नामातच खरं इतकं सगळं आहे ना, म्हणजे आम्ही शूटिंग पण करतो तर त्या ठिकाणचं वातावरण पण इतकं पॉझिटिव्ह सगळं असतं ते की म्हणजे तुम्ही एकदा का त्या वातावरणात शिरलात की थकवा किंवा निगेटिव्हिटी असा काही विषयच नसतो, सगळं बाजूला असतं आणि फक्त उत्साह असतो आणि त्या उत्साहाच्या भरात मग सगळ्या त्या गोष्टी पुढच्या होतात। सो इतकं त्या म्हणजे स्वामी नामामध्ये खरं इतकं सगळं काही दडलेलं आहे। म्हणजे काही छोटे छोटे किस्से म्हणजे मी मला नक्कीच आवडेल सांगायला की काय होतं ना बऱ्याचदा आता आम्ही कुठे बाहेर प्रेक्षकांना भेटलो, सर मी आज तुम्हाला सगळ्यांना भेटलो, सर कधी शूटिंगवरून येताना म्हणा किंवा कुठे कोणाला भेटलो, तर बरेच छोट्या 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 गोष्टी अशा घडतात आणि जसं मगाशी म्हटलं की याच सगळ्या आठवणी येतात आणि यात आम्ही साठवतो। तर आता नुकतंच एक 8 दिवसापूर्वीच घडलेली घटना की माझ्या मित्राचे वडील ऍडमिट होते आयसीयूमध्ये होते, ते तर त्याचा मला फोन आला की अरे असं असं आहे, म्हटलं मी आहेच आज घरी तर मी येतो।
तर आम्ही संध्याकाळी त्याच्या वडिलांना भेटायला गेलो. पहिल्या तर बाहेरचा वॉचमन आम्हाला हात सोडतच नव्हता, कारण आयसीयू मधला भेटण्याची वेळ टळून गेलेली होती. पण त्यांना एक रिक्वेस्ट करून आम्ही आतमध्ये गेलो आणि त्या वडिलांना जेव्हा भेटलो त्यांना तर म्हणजे आनंद झालाच, कारण आमची ओळख ऑलरेडी असं त्यांना खूप बरं वाटलं. आणि म्हणजे ते अगदी झोपलेले होते, ते उठून उभे राहिले आणि व्यवस्थित माझ्याशी बोलत होते. मग हे तर झालं, मी त्यांच्याशी बोलतोय, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी अजून काही पेशंट्स होते. सो त्यांचे सगळे नातेवाईक त्या एनसेफ आले आणि म्हणे एक तुम्ही 2 मिनिटं फक्त माझ्या आजोबांशी बोलाल का, किंवा 2 मिनिटं माझ्या तुम्ही बायकोशी बोलाल का म्हणून. मग त्या दिवशी खरं सांगू, त्या दिवशी मला एका गोष्ट खूप बरं वाटलं की जी भूमिका आपण करतोय आज, कारण हे माझं यात काहीच नाही आहे, म्हणजे माझ्यात 1% माझं काहीच नाही, हे सगळं 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 फक्त फक्त आणि फक्त स्वामींचं आहे, यात माझं काहीच नाही आहे. तर मी त्या लोकांना जेव्हा भेटलो ना, तर त्या लोकांच्या चेहऱ्यात एक आनंद होता आणि ते मला इतकं, म्हणजे आता वेळ अंगावर काटायला सांगताना, ते इतकं वेगळं होतं ना की एक तेव्हा खरंच वाटलं की हो, म्हणजे आपल्यामुळे जर का कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येतोय आणि त्यांना बरं वाटतंय, तर याहून मोठी गोष्ट अजून काय असेल, म्हणजे याहून मोठं अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि त्या दिवशी असं वाटलंय खरंच, म्हणजे आपण जे काम करतोय त्याची खरी ही पावती आहे म्हटलं आज. सो खूप छान वाटतंय. आणि आता इथेही बरीच काही चिल्ली पिल्ली सगळी जमली आहेत आणि मला हे सांगताना खरंच खूप आनंद होतो, खूप कौतुक वाटतं की आज आमच्या मालिकेचा 50% ऑडियन्स ही सगळी लहान मुलं आहेत. म्हणजे आता एक ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर, म्हणजे काय तुम्हाला आणि मला माहिती आहे स्वामी कोण आहेत, काय आहे, त्यांच्या लीला काय आहेत, पण जी लहान मुलं, ह्या लहान मुलं तेवढंसं माहीत नाहीये, पण तरी सुद्धा ही लहान मुलं आज आवडीने ती मालिका बघतात, त्यांना स्वामी आजोबा आवडतात. कुठेही बाहेर गेलं तर आई वडिलांच्या आधी लहान मुलं पळत येतात स्वामी आजोबा स्वामी आजोबा म्हणून. ती फार मोठी पावती आहे. म्हणजे आज या लहान मुलांकडे बघण्याकरता किती गोष्टी येतात आज. म्हणजे आज कार्टून नेटवर्क आहे, सिनेमा आहे, OTT आहे, भरपूर ऑप्शन्स आहेत, पण आज सगळं सोडून 8 वाजता ही मुलं स्वामींची मालिका बघतात. मला मध्यंतरी एक पालक होते, त्यांचा मला मेसेज आला होता की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करताय. आणि म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंत आलेली फार मोठी पावती आहे, कारण तुमच्या कामातून जर तुम्ही येणाऱ्या पिढीवर काही अंशी संस्कार करू शकत असाल तर खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे हे सांगताना मला खरंच खूप कौतुक वाटतं की 50% ऑडियन्स ही सगळी लहान मुलं आहेत. म्हणजे मध्ये असा झाला, मी कार्यक्रमाकरता मी बाहेर गावी होतो आणि सकाळी मी हॉटेलच्या कॉफी शॉप मध्ये ब्रेकफास्ट करत होतो. तर ब्रेकफास्ट करताना ते एक शेजारच्या टेबलवरती त्या एक ताई होत्या, सो त्यांनी पाहिलं, ते हसल्या आणि हात दिला आणि एक थोड्या वेळाने फक्त येऊन मला म्हणे की तुमचं फक्त ब्रेकफास्ट झाला की माझा एक मुलगा आहे म्हणे 4 वर्षांचा, तर त्याच्याशी बोलाल का प्लीज म्हणे, तो तुमची मालिका रोज आवडीने बघतो. बघा वय वर्ष 4 फक्त. म्हटलं नक्की बोलन का नाही. माझा खाणं झालं, त्यानं म्हटलं लावा फोन तुम्ही. तर फोन लावला तर पहिले सगळं झालं हाय हॅलो काय कसा आहे सिरियल बघतो का रोज, तो म्हणे हो. तो मला म्हणतो की म्हणे मी घरी गोटे आणून ठेवलाय, तुम्ही खेळायला कधी येत आहे माझ्याकडे, म्हणे तुम्ही कृष्ण पाहिजे कशा रोज गोटा खेळतात, मग माझ्याशी गोटा खेळायला कधी येणार. म्हणलं रे येतो येतो, म्हणे कधी, म्हणलं आईकडून पत्ता घेतो आणि येतो, म्हणलं गोटा खेळायला घरी. आता अरे इतकं मी काय बोलणार, बघा हे किती घ्यावं, किती साठवावं आणि किती अनुभव, असं सगळ्या गोष्टी येत्या. आणि मागे असंच आम्ही आमच्या ओळखीचे एक जण होते, त्यांच्या घरी मी गेलो, त्यांना भेटलो, मग त्यांच्या शेजारचे पण आले, तेही भेटले. मग ते म्हणा आमच्या 2 लहान मुली आहेत म्हणे, त्या पण रोज मालिका बघतात, ते नेमक्या बाहेर गेलं म्हणे आता, त्या असत्या तर म्हणे खूप खुश झाल्या असत्या. म्हटलं हरकत नाही, पुढच्या वेळी येईन तेव्हा भेटूयात. आणि असं म्हणताना मी खाली पायऱ्या उतरल्या, त्या 2 मुली पळत 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 आल्या आणि वडिलांकडे गेल्या. त्यांचं लक्षच नव्हतं पहिले माझ्याकडे. मग ते वडील म्हणे पाहिलंस का कोण आलंय, त्या मुलीने असं ती टर्न झाली माझ्याकडे पाहिलं, लहान अगदी 5-7 वर्षांची मुलगी असेल, तिने येऊन मला मिठीच मारली, म्हणे स्वामी आजोबा. आणि ती सोडेच ना, पण इतक्या ह्या गोष्टी या लहान लहान मुलांच्या इतक्या खूप छान वाटतं. म्हणजे खरं ही ज्या लहान मुलांशी कनेक्ट होतात ना, सो खूप छान वाटतं यायचं. आणि परत तेच आहे ना की म्हणजे स्वामींचं असंही म्हटलं की म्हणजे बऱ्याचदा मला लोक विचारतात की तुम्ही खूप अभ्यास केला का हे करण्याकरता, तुम्ही काय वाचलं, कसं केलं, काय केलं. म्हणजे माझं एकच हे असतं की काय मुळात
मी आज स्वामींबद्दल वाचलं आणि उद्या मला स्वामी कळाले असं होऊ शकत नाही. आणि स्वामी करणं काही तितकं सोपं नाही आहे. ही गोष्ट अशी आणि कंटिन्युअस प्रोसेस सगळी. तुम्ही जेवढं त्यांच्याबद्दल वाचाल तेवढं तुम्ही जाणून घ्या. म्हणजे आता 600 भाग झाले, 2 वर्ष झाले मी शूटिंग करतोय, पण रोज मला स्वामी नव्याने कळतात. रोज जेव्हा मी सेटवर जातो, रोज जेव्हा एखादी नवीन सीन काही असतो, सो एक नवीन गोष्ट समोर येते की अरे हे असे पण आहेत, हे असे पण आहेत, ही पण गोष्ट आहे. त्याच्या स्वभावातच बघा ना तुम्ही किती गुण आहेत, म्हणजे किती वेगवेगळ्या छटा स्वभावामध्ये. म्हणजे ते रागवतात पण, ते मिश्किल पण आहेत. मग ते सुंदराबाईला अगदी ते मिश्किल पण आहे किंवा काहीतरी खट्याळपणे त्या बोलतात सुद्धा, रागावतात सुद्धा, कृष्णपाशी गोट्या सुद्धा खेळतात. किंवा एक जेव्हा ते चिडतात, पण त्यांचं चिडणं पण म्हणजे काय असं चिडणं नाही, ते रागावतात ते तुमच्या भल्याकरताच आहे. फक्त त्याची सांगण्याची पद्धत तशी येते. बरं ते काय कायमच रागवतात असं नाही आहे, ते बऱ्याचदा तुम्हाला इनडिरेक्टली पण बऱ्याचशा गोष्टी सांगतात. मग त्यातून तुम्हाला काय घ्यायचं आणि काय नाही हे सगळं तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुम्ही बघा त्या काळात सुद्धा त्यांनी इतके संदेश, इतके मेसेजेस येत, ते इतके छान आहेत ना. म्हणजे अगदी आम्ही मागे पण काही भाग शूट करतो तेव्हा त्यांनी चोळप्पांना आणि येसूबाई यांना एक खूप छान गोष्ट सांगितली होती तशीच घरातल्या कामांवरून, की संसार हा नवरा आणि बायको दोघांचा मिळून आहे, हा कोणा एकट्याचा नाही आहे. ही कामं दोघांनी मिळून वाटून घेतली पाहिजे, ही गाडी दोघांनी मिळून चालवली पाहिजे, ही एक गोष्ट आहे. किंवा ते अगदी म्हणतात की तुम्ही दगडात देव शोधू नका, तुम्ही माणसात देव शोधा, माणसांशी नीट वागा, एकमेकांशी नीट वागा. ते बघा अगदी 2 ओळींमधली गोष्ट आहे की दगडात देव शोधू नका, माणसात देव शोधा, 2 ओळींमधलं वाक्य, पण अर्थ किती डीप आहे या गोष्टींचा. ते अगदी सहज बोलता बोलता कधी अशा गोष्टी सांगून जातात की ज्या तुमचं आयुष्य बदलून जातात. सो इतकं सगळं म्हणून म्हटलं की तुम्ही जितकं वाचाल त्यांच्याबद्दल, जितकं जाणून घ्याल तितकं कमी आहे. आणि ही काही अशी प्रोसेस नाहीच आहे की तुम्ही आज वाचलं आणि तुम्हाला उद्या स्वामी कळाले. हे आयुष्यभराचा अभ्यास आहे हा. शेवटपर्यंत हा अभ्यास करत राहायचा आणि रोज त्यांना नव्याने जाणून घेत राहायचं असं सगळ्यात आहे. सो मी तेच म्हणलं, असं इतक्या गोष्टी आहेत ना खरं तर, की आता मग त्या सगळ्याच गोष्टी जर काय सांगत गेलं तर खरंच ती वेळ पण तेवढी पुरणार नाही. आणि पण पुन्हा तेच सांगतो की आज तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खरंच खूप खूप छान वाटलं. मी पुन्हा एकदा सगळ्या मान्यवरांचे, आयोजकांचे आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. असंच प्रेम कायम असू द्यात. आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन लीला तुम्हा सगळ्यांसमोर घेऊन. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार. प्रसंग प्रसंग म्हणाल तर मला आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेला आहे की आदिमाया रूपातले स्वामी आम्ही फार, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे स्वामींचं ते रूप. तर ज्या क्षणी म्हणजे तो भाग आम्ही शूट करत होतो, सो तो भाग माझ्या अगदी खूप जवळचा आहे, खूप मेमोरेबल आहे माझ्याकडे आणि मी ते कधी विसरू शकणार नाही ती गोष्ट. म्हणजे त्या रूपाची वाट मी सुद्धा खूप आतुरतेने अगदी डेवनपासून पाहत होतो की कधी आम्ही स्वामींचं हे रूप प्रेक्षकांसमोर आणू. सो तो एक क्षण आहे जो मी कधी विसरू शकणार नाही आणि फार, म्हणजे फार जवळची गोष्ट आहे. आणि एक दुसरं असं आहे की ज्या क्षणी स्वामींनी चोळप्पांचं घर सोडलं आणि ते मठाकडे गेले, तो दिवस एक आहे. मी तर बघा कशी गंमत आहे, मी तर आम्ही सगळे कलाकार आहोत, आम्हाला माहिती आहे की ही गोष्ट आहे, म्हणजे गोष्ट ही कथा आहे, ही बखर आहे, स्वामींचं चरित्र आहे, हे या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टी आता आपण प्रेक्षकांसमोर मांडतो. हे शूटिंग आहे थोडक्यात, हे आम्हाला आम्ही रोज करतो ना हे. पण तो प्रसंग असा होता ना की ज्या क्षणी मी त्या घरातून बाहेर पडलो, शूटिंग चालू आहे, तर बरोबर म्हणजे राधाका होत्या, येसू, चोळप्पा, कृष्णप्पा हे सगळे होते. तर त्या ताई म्हणजे ज्या राधाकांची भूमिका करतात येसू आहे, हे ढसा ढसा रडले खरंच त्या दिवशी. मी खरंच रडले ते, म्हणजे ते सीनमधलं रडणं नव्हतं, ते खरं रडणं होतं, ते त्या खरंच रडत होत्या. सीन कट झाला त्या रडतातच आहे तरी पण म्हणत आई शांत व्हा. तर आता त्यांना तर माहिती आहे, मी आता मला म्हणतात त्याची सीन संपलाय,
ए काय रे, तू खरंच असं सोडून जाणार का आम्हाला? तू येणार नाही का परत भेटायला आम्हाला? म्हणला तो असं नाहीये स्वामी, येणार की भेटायला परत तुम्हाला मध्ये मध्ये, तसं नाहीये, पण मग घर सोडून चालले. म्हणजे बघा किती आहे की माहिती आहे शूटिंग आहे सगळं आहे, पण ती गोष्ट इतकी आपण त्या गोष्टीमध्ये एकरूप होतो. आणि त्या दिवशी खरंच आम्हाला असं वाटलं की ज्या क्षणी तेव्हाच्या काळात सोळप्पांच्या घरातून जेव्हा स्वामी बाहेर पडले असेल तेव्हा त्यांना काय वाटलं असेल, ते किती रडले असते. म्हणजे आजपर्यंत अक्कलकोटमध्ये आल्यावर ज्यांच्या घरात स्वामींनी वास्तव्य केलं, सगळ्या लीला केल्या, इतक्या गोष्टी हक्काने रागवले, राधाकावर चिडले, कृष्णप्पाला मायेने जवळ घेतलं, चोळप्पाला वेळोवेळी चुकल्यावर समजवलं, येसूवर मुलीसारखी माया केली, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि एका पॉईंटला जेव्हा घर सोडून बाहेर पडलं तर त्यांची काय अवस्था आली असेल? कारण जर का आम्ही कलाकार असू, म्हणजे आम्हाला माहिती आहे की शूटिंग आहे, शूटिंग चालू असताना सुद्धा जर का अश्रू अनावर होतात तेव्हाची घटना काय असेल? सो हे प्रसंग असे आहेत ना की आम्ही कधी विसरू शकत नाही, खूप जवळचे प्रसंग आहेत सगळे. कलाकार म्हणून भूमिका जपताना तुमच्यात किती बदल झाला तुम्हाला? नाही खरं तर काय ना, माझ्यात बदल किती झाला हे खरं मी सांगणं फार अवघड असतं. जी व्यक्ती आपल्याला आधीपासून ओळखते ना ती व्यक्ती खूप छान सांगू शकते की हा पहिले असा होता आणि आता बरा आहे. हे मी सांगणं फार अवघड असतं, पण माझ्यात वैयक्तिक मी कायमच एक सांगतो की काय ना, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलतो तुमचा. म्हणजे माझाच नाही, आता जी लोक मला भेटतात, मालिका बघतात किंवा स्वामींबद्दल वाचतात, प्रत्येक जण मला एक गोष्ट नक्कीच सांगतो, एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार बदलतो, पॉझिटिव्ह होतो, एक संयम येतो. पटकन तडकाफडकी चिडणं किंवा रिॲक्ट होणं असं नसतं, की कुठलाही अडचण आली, कुठलाही प्रॉब्लेम आला, शांतपणे त्याकडे बघा, त्यातून नक्की काही ना काही मार्ग निघतात. आणि शांततेत निर्णय घेतल्यावर मार्ग हे योग्यच निघतात. आणि असंही स्वामी म्हणतातच की सगळ्या गोष्टी घडणार आहेत, फक्त त्या गोष्टीची योग्य वेळ आली पाहिजे. आणि आता राहिला सरांनी, बरं तर माझ्या मागे सगळे म्हणणार का? म्हणणार का माझ्या मागे सगळे? नक्की. शिवर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो, श्री स्वामी समर्थ महाराज की. थँक्यू. Yeah.